कोविड-19 विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच कुटुंबियांच्या आरोग्याच्या सुरक्षतेचे आणि खबरदारीच्या दृष्टिकोनातून लसीकरण करण्यात आले आहे। कोविड-19 विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याच्या सुरक्षितेच्या आणि खबरदारीच्या दृष्टिकोनातून कोविड-19 संसर्गापासून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह पोलिसांचे कुटुंब सुरक्षित राहावे व त्यांना अधिक प्रमाणात या संसर्गाला सामोरे जावे लागू नये या भावनेतूनच माझे कुटुंब माझी जबाबदारी या उक्तीप्रमाणे औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यात पोलीस दलाचे कुटुंब प्रमुख म्हणून मोक्षदा पाटील पोलीस अधीक्षक यांनी पोलीस वसाहत N10 येथे राहणारे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह त्यांच्या परिवारातील 45 वर्षावरील सदस्यांकरिता 28 ते 30 एप्रिल असे 3 दिवस कोविड-19 लसीकरण शिबिराचे आयोजन कैलास शिल्प सभागृह पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ करण्यात आले आहे। या शिबिरामध्ये आज दिनांक 28 रोजी औरंगाबाद महानगरपालिका यांचे वैद्यकीय विभागामार्फत पोलीस वसाहतीमधील राहणारे पोलीस अधिकारी अंमलदार यांच्यासह कुटुंबातील 70 व्यक्तींना ज्यांच्यामध्ये 46 महिला तर 24 पुरुष यांनी कोविड-19 लसीकरण घेतले आहेत। सदरच्या आरोग्य शिबिराचे आयोजन मोक्षदा पाटील पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येऊन प्रभारी पोलीस उपनिरीक्षक बालक कोळी पोलीस निरीक्षक संजय निर्मल मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर मोनिका कांजळकर कविता पवार प्रीती रताळे तहमिना खान इम्रान खान अब्दुल लतीक शेख निहाल फैसल सय्यद तसेच पोलीस दवाखान्यातील डॉक्टर रुखकार खान राहुल गडकरी राजू त्रिभुवन साबिर शेख फैजल व त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत।